पुन्हा एकदा बोलूया जिल्ह्यातील बातम्यांकडे अत्यंत हालाखीची परिस्थिती एका दहा बाय दहा खोलीत पाच जणांचं वास्तव्य दोन्ही मुलांचा फुटबॉल खेळाकडं असलेला ओढा मुलांच्या क्रीडा कौशल्याला वाव मिळावा यासाठी वडील प्रचंड कष्ट उपस्त आहेत ही परिस्थिती आहे फुटबॉलपटू अनिकेत वरेकरच्या घरची सध्या जर्मनीतील फुटबॉल क्लबकडून अनिकेत वरेकर खेळतोय पण अजूनही त्याला कोणत्याही प्रकारचं मानधन मिळत नाही अनिकेच्या शारीरिक तंदुरुस्तीसाठी आणि सरावासाठी प्रचंड खर्च करावा लागतोय त्यामुळे शहरातील दानशूर आणि क्रीडा प्रेमींनी वरेकर कुटुंबियांना मदतीचा हात देण्याची गरज आहे कोल्हापुरातील फुलेवाडी पहिल्या स्टॉपजवळ साध कौलारू छप्पर असलेलं घर गर। या घरात वरेकर कुटुंबियांचं वास्तव्य आहे कुटुंब प्रमुख अशोक वरेकर सुवर्ण कारागीर आहेत दहा बाय दहाच्या खोलीत पत्नी दोन मुलं आणि मुलगी असा त्यांचा परिवार आहे हालाखीची परिस्थिती असलेलं हे कुटुंब पण दोन्ही मुलांचा शालेय जीवनापासूनच फुटबॉल खेळाकडं ओढा होता मोठा मुलगा अक्षय वरेकर हा उत्तम फुटबॉल खेळायचा त्याच्या पावलावर पाऊल टाकत अनिकेतनं सुद्धा फुटबॉल खेळायला सुरुवात केली बघता बघता त्याची महाराष्ट्र हायस्कूलच्या शालेय फुटबॉल संघात निवड झाली त्यानं जिल्हा राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धांमध्ये चमक दाखवली दिल्ली इथं सुब्रतो मुखर्जी चषक स्पर्धेसाठी गेलेल्या महाराष्ट्र संघाचं नेतृत्व त्यानं केलं महाराष्ट्राला प्रथम क्रमांकाचा चषक मिळवून दिला शिवाय कलकत्ता गोवा इथल्या राष्ट्रीय स्तरावरील सामन्यात त्यानं चमकदार कामगिरी करून अनेकांचं लक्ष वेधून घेतलं दहावीमध्ये शिक्षण घेत असताना जर्मनी इथल्या फुटबॉल क्लबनं निवड चाचणीचं आयोजन केलं होतं पंधरा हजार खेळाडूंमधून त्यांनी पंधरा खेळाडूंची निवड केली त्यामध्ये कोल्हापूरच्या अनिकेत वरेकरची वर्णी लागली गेली दोन वर्ष अनिकेत जर्मनी इथल्या बुरेशिया डॉटमन या, या क्लबकडून फुटबॉल खेळतोय अतिशय थंड वातावरण असलेल्या जर्मनीमध्ये पहाटेच्या सुमारास तो प्रॅक्टिस करतो तिथं योग्य दर्जाचं खाणं शिक्षण दिलं जातंय मात्र सुट्टीसाठी कोल्हापुरात आल्यानंतर त्याच्या खाण्यापिण्यावर मर्यादा येतात दररोज दोन तासांचं प्रॅक्टिस दूध अंडी फळं उसळ ब्रेड सॉस तसंच मांसाहारी जेवण घेणं गरजेचं आहे मात्र परिस्थितीमुळं त्याला ते शक्य नाही मुंबईच्या विमानतळावरून घरी येणं आणि परत जाणं यासाठी सुद्धा वरेकर कुटुंबियांकडं पैसे नसतात शिवाय भारतात परतल्यानंतर अनिकेतच्या विविध वैद्यकीय तपासण्या करणं गरजेचं असतं त्यासाठी तीस हजार रुपयांचा खर्च आहे हातावरचं पोट असलेल्या वरेकर कुटुंबाला हा खर्च आवाक्या बाहेरचा आहे भाऊ अक्षय यानं खेळ आणि शिक्षण सोडून एम आय डी सीमध्ये नोकरी पत्करली आहे वडील अशोक सुद्धा प्रचंड राबतायत आणि अनिकेतची आई अश्विनी आणि बहीण ऐश्वर्या ही सुद्धा वडिलांच्या कामात मदत करते उत्कृष्ट फुटबॉलपटू असलेल्या अनिकेतला अजून तरी क्लबकडून मानधन मिळत नसल्यानं या कुटुंबाला आर्थिक मदतीची गरज आहे कोल्हापुरातील दानशूर व्यक्तींनी अनिकेतचं करिअर घडवण्यासाठी मदतीचा हात देणं आवश्यक आहे आजपर्यंत माजी आमदार मालोजी राजे नगरसेवक राहुल माने आमदार राजेश शिरसागर महाराष्ट्र हायस्कूल शेका पक्षाचे बाबासाहेब देवकर शिवाजी तरुण मंडळ प्रशिक्षक प्रदीप साळोखे संदीप पाटील रमेश पाटील संतोष पवार यांनी वरेकर कुटुंबियांना आर्थिक मदत केली आहे पण आता एका गुणी खेळाडूला घडवण्यासाठी शहरवासियांनीसुद्धा पुढाकार घेणं गरजेचं आहे बी साठी कॅमेरामन प्रशांत आयरेकरसह प्रमोद भनगुत्ते